परभणीत भीम अनुयायी यांच्या वतीने बावनकुळे यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल आज परभणी शहरातील वसंतराव नाईक पुतळा परिसरात चंद्रशेखर बावनकुळे हे परभणी दौऱ्यावर आले असता दलित संघटनेच्या वतीने त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्यात आला असून बावनकुळे यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला। यावेळी भीम अनुयायी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। ईबी न्यूज मराठीसाठी मराठवाडा ब्युरो महबूब शेख यांचा रिपोर्ट।